आणि एक महत्त्वाची बातमी. अशोक पवारांच्या मुलाला अपहरण करून मारहाण झाल्याचा आरोप आहे. अशोक पवार शिरूर मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. शिरूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. शिरूरमधील शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. स्वतः अशोक पवार यांनी ही तक्रार केली आहे. माझ्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय. काय नेमकं प्रकरण आहे ते आपण पाहूया. शिरूरमधील शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांच्या मुलाला मारहाण करून त्याचं अपहरण करून त्याला मारहाण केल्याची तक्रार आता देण्यात आली आहे. तक्रारीनुसार मीटिंगच्या निमित्ताने आमदार अशोक पवारांच्याच एका समर्थकाने आमदार पुत्राला एका ठिकाणी नेलं. तिथे आधीपासूनच असलेल्या काही लोकांनी आमदाराच्या मुलाला मारहाण करून विवस्त्र केलं. त्याचवेळी विवस्त्र अवस्थेमध्ये असलेल्या एका महिलेला आणून दोघांचे व्हिडिओ शूट करण्यात आले. आरोपांनुसार अपहरण करणाऱ्या व्यक्तीला हे सगळं करण्यासाठी पुण्यामधून 10 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. यावर आमदाराच्या मुलानंच अपहरण करताना त्याहून जास्त पैशांचं आमिष दाखवून स्वतःची सुटका करून घेतल्याचं म्हटलंय. या प्रकरणामध्ये कोळपे नावाचा एक व्यक्ती ताब्यात घेण्यात आलाय. इतर दोघे फरार आहेत. तर त्यांनी एक तिथंच पडलेलं एक कापड घेतलं, माझ्या तोंडावर ना अख्खं ते टाकलं, माझा गळा दाबला, मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. मग ती भीती घातली माझ्यात की आम्ही कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो. आणि मग ते कापड काढून मला समोर एक त्यांनी एका पिशवीतनं एक मोठी अशी रस्सी काढून दाखवली. आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं मला की आम्हाला हा व्हिडिओ हवा आहे. हा व्हिडिओ आम्हाला, या व्हिडिओच्या मागणीसाठी आम्हाला 10 कोटी रुपयाची पुण्यातनं ऑफर आली आहे असं ह्या पोरांनी मला सांगितलं. ते म्हटले की आम्ही त्याच्यासाठी काही करायला तयार आहे. जो आमच्या परिवारावरती बाळ झालाय एका दिशेने, हे खूप, ह्याचं खूप दुःख झालंय मला की महाराष्ट्राची पॉलिटिक्स ह्या स्टेटवरती आली आहे. आणि हे मी कधीच असा स्वप्न पण लांब राहिले, कधीच असा कोणी आमच्या फॅमिलीमध्ये कधीच एवढा असा विचार नसता केला की ह्या लेवलवरती कोणी येऊ शकतं. तुम्ही आम्हाला 10 कोटी रुपये दिले तर आम्ही हे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करणार नाही असं ऋषीराजला सांगण्यात आलं. आणि त्यामुळे तो हपकून गेला की एवढे पैसे कुठून आणणार. मग त्यांनी थोडंसं कॉमन सेन्स वापरून किंवा प्रसंगावधान दाखवून हे सांगितलं की माझ्याजवळ इतके पैसे आता नाही, बाहेर गेल्यावर मी माझे जे प्रचार करणारे काही लोक आहेत त्यांना भेटून काही पैसे जोडून तुम्हाला देऊ शकतो, पण एवढे पैसे मी देऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला त्यांनी बाहेर सोडलं. त्यांनी सांगितलं की आमचा जो व्हिडिओ आहे आणि त्यामुळे तू जर पैसे दिले नाही तर आम्ही तुझ्यासोबत काय करू, हे व्हिडिओ व्हायरल करून ते तू कल्पना करू शकतो.